आजारी असून सुद्धा मतदानासाठी आले आणि थोड्या दिवसांनी काय बघतो हेच आमदार डायरेक्ट गुवाहाटीला। मला वाटतं माणसाची निष्ठा निष्ठा म्हणजे काय असावी या पद्धतीने। आज आमच्या रश्मीबाईंनी वर्षामधून निघाले तेव्हा आम्ही बघत होतो, वहिनी मातोश्रीच्या गेटपर्यंत हसत होत्या, परंतु जेव्हा गाडी मातोश्रीच्या आत आली वहिनी ढसाढसा रडायला लागल्या। तुम्हाला शपथ येते वहिनींच्या अश्रूंची, सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही, कारण गरज आहे, खरोखर गरज आहे की यांना दाखवायची त्यांची जागा काय आहे। काय तो दांडा, काय ते ढुंगण, सगळं कसं ओके करणार आहोत आपण, एक लक्षात घ्या। आज शिवसैनिकांना चेतून उठण्याची गरज आहे। आपल्यातून खूप जण जातील, जाऊ दे, काही फरक पडत नाही। शिवसेनेला शून्यातून परत उभं राहण्याची सवय आहे आणि शिवसेना ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। या आमदारांना परत या अलिबागमध्ये पाय ठेवून द्यायचा नाहीये ही शपथ घ्यायची आहे सगळ्यांनी। घेणार की नाही सगळीजण शपथ? हात वर करा, हात वर करा, सगळ्यांनी हात वर करायचे। शिवसेना ही शिवसेनाच राहण्याकरिता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आणि त्यांच्याबरोबर 50 शिवसैनिकांनी आमदारांनी जे पाऊल उचललं त्या पावलाला कुठेतरी गती मिळावी म्हणून एक खारीचा वाटा म्हणून मी आज त्यांच्यासोबत आज इथे उभी आहे। मी कुठलीही नगरसेविका नाही आहे, आमदार नाही आहे, खासदार नाही आहे, पण तरीही जो लढा चाललेला आहे हा शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांसाठी चाललेला आहे। हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, हे जेव्हा मला जाणवलं, तेव्हा मला वाटलं की या व्यक्ती हा व्यक्ती प्रामाणिक आहे आणि या प्रामाणिक व्यक्तीच्या बरोबर आपण उभं राहिलं पाहिजे अशी मला जाणीव झाली। स्टार्टिंगला आम्हालासुद्धा धक्का लागलेला की हे काय झालं, पण जेव्हा जेव्हा जसं जसं वेळ घेत गेला तसं तसं आम्हाला कळलं की खरोखर ही प्रामाणिक सर्वजण आहेत, प्रामाणिकपणे हे काम करत आहेत, प्रामाणिकपणे बोलत आहेत। आणि मला तेव्हा वाटलं की नाही, आपलं कुठेतरी आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे आणि आज मी त्यांच्या सोबत उभी आहे। नाही कसं आहे, जेव्हा पहिल्यांदा जेव्हा हे झालं तेव्हा आम्हालाही धक्का लागला, परंतु नंतर जेव्हा आम्ही त्यांचं मनोगत ऐकलं, आम्ही त्यांचे विचार ऐकले, त्याच्यानंतर आम्हाला वाटलं अरे आम्हालाही हेच वाटतंय, पण आम्ही बोलू शकत नव्हतो कारण आमच्याकडे कदाचित पॉवर नव्हती, आम्ही कदाचित त्या पद्धतीने मांडू शकत नव्हतो। पण जेव्हा आम्हाला कळलं की ही व्यक्ती प्रामाणिक आहे आणि आज त्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं या एका गोष्टीसाठी की शिवसेनामध्ये बाळासाहेबांचे विचार जिवंत राहिले पाहिजेत, या एका गोष्टीसाठी या सर्वांनी त्यांचं पूर्ण संपूर्ण पणाला लावलं, मला वाटलं हे मला कुठेतरी भावलं की शिवसैनिक काय करू शकतो शिवसेनेसाठी हे मला दिसलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।